जी विनायक सोसायटीमध्ये आज एक कोरोनाचा पेशंट सापडला आहे. यामध्ये सदरचा इसमा नंचर येथे जॉबला असल्यामुळे त्याचा बाहेर संपर्क आलेला आहे. तरीसुद्धा जी विनायक सोसायटीचे सर्व सदस्य आणि आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांना मी आवाहन करतो की आपण सोसायटीला कोणीही लोकांनी खाली येऊ नये किंवा विनाकारण बाहेर जाऊ नये, कारण सदरचा इसमा राहत असल्यामुळे पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र हा केलेला आहे आणि असे इसम कोणी आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई करायची. आज सिद्धिविनायक सोसायटीमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला, तर माझी सगळ्या रहिवाशांना विनंती आहे की आपण शक्यतो अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडू नये. जे 28 मध्ये कर्मचारी आहे त्यांना फक्त बाहेर पडण्यास परवानगी आहे. आपण सर्वांनी घरी राहावं आणि काळजी घ्यावी. जर कोणालाही काही लक्षणं आढळली, सर्दी, खोकला, ताप, तर लगेचच PEC वरती संपर्क साधावा आणि डायबिटीस, BP असणाऱ्या वयोवृद्ध लोकांनी विशेष करून काळजी घ्यावी आणि जेणेकरून आपला जो आजार आहे सोसायटीमध्ये आलेला रुग्ण त्याचा प्रादुर्भाव बाहेर होऊ नये. याकरता हा पूर्ण सोसायटी आपण सील करत आहोत. तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सहकार्य करावं.